केंद्रीय प्राथमिक शाळा डिग्रस येथे वॉटर बेल उपक्रमांतर्गत शाळेतील 344 विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी बॉटलचे वाटप करण्यात आले. तसेच पोषण पंधरवाडानिमित्त कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे व आजाराबाबत घेण्याची काळजी याबाबत मार्गदर्शन करून पोस्टरचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा यमुनाबाई कराळे, उपाध्यक्ष कुंडलिक शेळके, शाळा व्यवस्थापन समिती गंगाधर साखरे, माजी सरपंच शिवाजी कवी, मुख्याध्यापक एकनाथ कराळे, शिक्षक वृंद व अंगणवाडी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वॉटर बेल उपक्रमामुळे दर 2 तासाला विद्यार्थी पाणी पितात, त्यामुळे त्यांच्या पोटाचे आजार टाळण्यास मदत होईल. तसेच बॉटलचा वापर केल्यामुळे दररोज 500 लिटर पाण्याची बचत होणार आहे. दरम्यान पाणी टंचाईच्या काळात ही महत्वाची बाब पूर्ण ठरणार आहे. 8 मार्च महिला जागतिक दिनापासून ते 22 मार्च 2020 पर्यंत पोषण पखवाडा आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे. त्याच अंतर्गत आपण डिग्रस कराळे इथं जिल्हा परिषद आरोग्य आणि महिला डिपार्टमेंट हे तिन्ही डिपार्टमेंट एकत्र मिळून आपण ही आज प्रभात फेरी मुलांना लाभार्थ्यांची रॅली काढलेली आहे. त्याचमार्फत आपण जनजागृती पण करणार आहोत आणि सर्व गावामध्ये जनजागृती वातावरण तयार करून त्यांना एक संदेश देणार आहोत की सही पोषण देश रोशन, बेटी बचाव बेटी पढाव, वैयक्तिक स्वच्छता बाळगा आणि येणारे जे रोग आहेत कोरोना आहे याच्या संदर्भात पण आम्ही मार्गदर्शन देणार आहोत. हात धुण्याचे प्रात्यक्षिक पण त्यांना करून दाखवणार आहोत आणि स्वच्छतेचे महत्त्व आम्ही पटवून देणार आहोत. या संदर्भात आम्ही रॅली काढलेली आहे आणि सर्वांचा याच्यात सहभाग आहे. प्रतिनिधी शिवाजी कराळेसह आधार न्यूज हिंगोली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार